जीवनाच्या प्रवासावरती मार्गक्रमण करत असताना संस्काराची शिदोरी ही खूप महत्त्वाची असते. आयुष्यामध्ये यशाची इमारत पक्की करायची असेल तर त्यासाठी संस्काराचा पाया हा मजबूतच असावा लागतो. नमस्कार, मी संदीप आज पुन्हा एकदा एक छानशी प्रेरणादायी कथा घेऊन आपल्यासाठी आलेलो आहे. आजची कथा आहे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आयन लेडी म्हणून आपण ज्यांना ओळखतो अशा प्रियदर्शनी इंदिरा गांधीजी यांच्या आयुष्यात घडलेली. कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग चांगला ऐकू. इंदिरा गांधीजींच्या आयुष्यात घडलेली ही कथा आहे त्यांच्या बालपणीची. इंदिरा गांधीजींचे वडील पंडित जवाहरलाल नेहरू आणि आजोबा मोतीलाल नेहरू हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रभागी असणारे नेते होते. भारतीय स्वातंत्र्याचा बराचसा केंद्रबिंदू हा इंदिरा गांधींच्या घरामध्ये ठरत असे. इंदिरा गांधींचं घर हे त्यावेळेचं राजकीय केंद्रबिंदू होतं. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बऱ्याचशा बैठका, बरेचसे नियोजन, आंदोलनाची दिशा ही इंदिरा गांधीजींच्या घरामध्ये ठरत असे. त्यामुळे लहानपणापासून घरामध्ये राजकीय आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देणारं वातावरण ही इंदिरा गांधींसाठी मिळालेलं होतं. ही गोष्ट आहे त्यावेळची ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगदी आपण उंबरठ्यावर उभे होतो. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे जवळपास निश्चित झालं होतं आणि स्वातंत्र्याचा लढा हा अगदी तीव्र स्वरूपाचा होत चाललेला होता. या लढ्याचाच एक भाग होता तो म्हणजे बहिष्कार. परदेशी मालावरती बहिष्कार टाकणं आणि स्वदेशी मालाचा वापर करणं हे या तत्वामधलं महत्त्वाचा भाग होता आणि याच तत्वाच्या अनुषंगानं भारतामधली प्रत्येक व्यक्ती ही स्वदेशीचा पुरस्कार करू लागली होती. आणि याचाच भाग म्हणून इंदिरा गांधींच्या घरामध्ये सुद्धा हे बहिष्काराचं तत्व पूर्णपणे पाळलं जात होतं. पंडित जवाहरलाल नेहरू आणि मोतीलाल नेहरू हे दोघंही त्यावेळेचे ख्यातनाम वकील होते. त्यामुळे त्यांचे देश विदेशामध्ये अनेक मित्रमंडळी होती. ज्या वेळेला ही मित्रमंडळी पंडित नेहरूंना किंवा त्यांच्या वडिलांना भेटायला येत त्यावेळेला येताना त्यांच्याबरोबर अनेक प्रकारच्या भेटवस्तू घेऊन येत. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या विदेशी वस्तूही असत. पण ज्या वेळेला ह्या भेटवस्तू ते घरामध्ये देत त्यावेळेला ते साप या वस्तू नाकारत असत. त्यावरती इंदिराजींच्या ज्या आई होत्या कमला नेहरू त्या त्यांना स्पष्टपणे सांगत की आम्ही स्वदेशीचा पुरस्कार करतो, आम्ही आपल्या आमच्या घरातल्या सर्व वस्तू स्वदेशी वापरतो, त्यामुळं तुम्ही आणलेली ही भेटवस्तू आम्ही घेऊ शकत नाही. अशा पद्धतीनं त्या नम्रपणे त्या वस्तूंना नकार देत. छोट्याशा इंदिरा गांधी म्हणजेच इंदू हे सगळं काळजीपूर्वक पाहत असत. त्यांच्या मनावरती याचा खूप मोठा परिणाम त्यावेळेला होत होता. हे बहिष्काराचं तत्व खूप मोठं होत असताना एके दिवशी इंदिरा गांधीजींच्यातल्या घरातल्या सर्व परदेशी वस्तू गच्चीवरती नेऊन आणून जाळण्यात आल्या. त्यावेळेला इंदिरा गांधीजींनी हट्ट करून त्या ठिकाणी उभा राहिलेल्या होत्या. त्यावेळेलाच इंदिरा गांधीजींना हे बहिष्काराचं तत्व हे समजलं होतं. एके दिवशी पंडित नेहरूंचे काही मित्र त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आले होते. येताना त्यांनी त्यांच्याबरोबर अनेक विदेशी अशा भरजरी वस्तू आणल्या होत्या. कमला नेहरूंनी त्यावेळेला त्या वस्तू स्वीकारण्यासाठी नम्रपणे नकार दिला. या वस्तूंच्या मध्ये छोट्या इंदूसाठी म्हणजेच इंदिरा गांधींसाठी सुद्धा काही ड्रेस त्यांनी आणलेले होते. कमला नेहरूंनी आपल्यासाठी वस्तू नाकारल्या मात्र त्यांनी छोट्याशा इंदूला म्हणाल्या की जर तुला हवा असेल किंवा तुला जर पाहिजे असेल तर तू या वस्तू स्वीकारू शकते, पण आपल्या घरातलं तू वातावरण पाहिलेलं आहेस, आपण सर्वजण स्वदेशीचा वापर करतो, त्यामुळे काय करायचं ते तू ठरव. क्षणाचाही विलंब न करता छोटीशी इंदू म्हणाली की मला या वस्तू नको आहे. त्यावेळेला आलेले जे विदेशी मित्र होते त्यांनी एक छोटीशी गोष्ट इंदूच्या लक्षात आणून दिली. ते म्हणाले की अगं इंदू, हे तू कपडे घ्यायला नाकारतेस, हे विदेशी कपडे आहेत आणि तू स्वदेशीचा स्वीकार करतेस म्हणून तू हे कपडे नाकारतेस, पण तुझ्या हातामध्ये जी बाहुली आहे ती परदेशी बनावटीची आहे आणि मग तू ती बाहुली कशी काय वापरतेस. छोट्याशा इंदूचं अंग शहारलं. क्षणाचाही विलंब न करता इंदिराजींची ती सर्वात आवडती बाहुली होती, इंदिराजी ती बाहुली घेऊन गच्चीवरती पळत गेल्या. घाबरलेल्या अवस्थेमध्ये कमला नेहरू त्यांच्या पाठीमागून गच्चीवरती पळत गेल्या आणि पाहत होत्या तर काय त्या छोट्याशा बाहुलीला किंवा इंदिरा गांधीजींच्या त्या आवडत्या बाहुलीला इंदिरा गांधीजींनी आग लावून ती बाहुली जाळून टाकली होती. स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये पेरली गेली होती. घरातील संस्काराचा त्यांच्या जीवनावरती खूप मोठा परिणाम झाला होता. आणखी एक प्रसंग असाच आहे की इंदिरा गांधीजींचं शिक्षण हे कलकत्त्याच्या शांतिनिकेतनमध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या सहवासामध्ये झालं. गुरुदेव रवींद्र टागोरांच्या बरोबर संवाद साधत असताना इंदिरा गांधींच्यामध्ये अनेक आमूलाग्र बदल झाले. इंदिरा गांधीजी सांगतात की माझ्यामध्ये जे पर्यावरणाविषयीचं प्रेम होतं किंवा संगीताविषयीचं प्रेम होतं त्याच्यामध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि शांतिनिकेतनचा खूप मोठा सहभाग होता. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंदिरा गांधीजी असं एक व्यक्तिमत्व होतं की त्यांचा अनेक विषयामधला खूप चांगला अभ्यास होता. अनेक विषयामध्ये त्या कित्येक तास बोलू शकत होत्या.
ज्यावेळेला त्यांना याबाबत विचारण्यात आलं की तुम्ही राजकारणामध्ये असून सुद्धा संगीत, कला किंवा इतर क्षेत्राबद्दल इतकी माहिती आपल्याला कशी काय आहे, त्यावर इंदिरा गांधीजींनी यासाठी सुद्धा आपल्या बालपणाच्या संस्कारांना महत्त्व दिलं. त्या सांगतात की मी ज्यावेळेला लहान होते त्यावेळेला माझे वडील अर्थात जवाहरलाल नेहरूंनी मला वाचनाची सवय लावली होती आणि त्यावेळेला मी वाचत असताना प्रत्येक दिवशी 3-4 पुस्तकामधले एक दोन पानं मी दररोज झोपण्यापूर्वी वाचत असे आणि यामुळंच मला अनेक क्षेत्रातली बऱ्याचशा गोष्टींची माहिती त्यावेळेला झाली. इंदिरा गांधींच्या आयुष्यात घडलेले हे लहानपणीचे 3-4 प्रसंग आपल्याला सांगतात की आयुष्यामध्ये संस्काराचं महत्त्व किती आहे. या संस्कारांच्या जीवावरती इंदिरा गांधीजी भारतातल्या एक शक्तिशाली पंतप्रधान किंवा जगातली एक शक्तिशाली राजकारणी म्हणून आणि एक व्यासंगी व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात. जीवनाच्या लढ्याला जर खंबीरपणे तोंड द्यायचं असेल तर आपल्याबरोबर संस्काराची शिदोरी ही खूप महत्त्वाची असते. इंदिरा गांधीजींच्या आयुष्यातल्या या गोष्टी आपल्याला हेच शिकवतात. ती कथा किंवा हे छानसे प्रसंग कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर अशाच पद्धतीचे आणखी काही व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या निश्चित कॉर्नर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.